महत्त्वाची मोठी बातमी बघूया. केंद्र शासनानं कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर NCCF आणि नाफेड मार्फत 5 लाख टन कांदा खरेदी केला जाणार असल्याची माहिती NCCFचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत इथं पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. येत्या जूनपर्यंत नाशिक, पुणे, हरियाणा आणि गुजरात इथून 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचं विशाल सिंग यांनी सांगितलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संदीप, NCCF आणि नाफेड मार्फत आता कांदा खरेदीचा निर्णय घेतला गेलेला आहे, काय नेमकी माहिती? अजिंक्य, गेल्या 7 डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी लावण्यात आलेली होती. त्यानंतर सर्वत्र शेतकरी जो आहे हा संतप्त झालेला होता. शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही योग्य भाव मिळत नव्हता. आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसापूर्वी कांद्यावरील निर्यात बंदी ही उठवण्यात आलेली आहे आणि त्याच पाठोपाठ आता NCCF व नाफेड हे 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहेत. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये NCCFचे अध्यक्ष आहेत विशाल सिंग यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे. येत्या जून पर्यंत हा कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, हरियाणा, गुजरात आदी ठिकाणाहून हा 5 लाख मेट्रिक टन कांद्याचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये नाफेडचे आहेत ते 2.5 लाख मेट्रिक टन तर NCCF 2.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या तरी उन्हाळा कांदा जो आहे हा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे निर्यातबंदी उठवली त्यानंतर NCCF नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला जाणार आहे यामधून शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी देखील व्यक्त केलेली आहे. ठीक आहे संदीप, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.